बची होती अगाही। मामा आला तुमचं जावई। आला आमचा भाचा। अन आमचं होणारे जावई बापू। काय जावई बापू किती उशीर केला? हा पर आमच्याकडनं अजिबात उशीर होणार नाही। हा चला आवरा लवकर, अहो सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला तयार व्हा। सुपारी? कुठली सुपारी मामा? कसली सुपारी? दादा दादा तू बस, मी सांगते। तू बाहेर गेलता का? नाही रात्री। आणि याचा मला फोन आला घाई घाई मध्ये। याला रात्री स्वप्नामध्ये आपल्या कुलदेवतेचा साक्षात्कार झाला। देवीने दर्शन दिलं लेका त्याला। आणि देवी म्हणली त्याला, लेकीचं लग्न जास्त ताणू नको, लवकरात लवकर उरकून टाक। लय घाबरला रे तो, म्हणून तरी याने फोन केला का नाही मला। आणि स्वप्न संपताना संपतोय तो, याला तू स्वप्नामध्ये दिसला दुसऱ्या पोरी संगत हातात हात। ले घाबरला तो, आला इथे धावत धावत। ये 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 रेवती एष्टो होतो। अप्पा कधीच येऊन वाट बघताय तुझी। अप्पा विचारत होते काय माझ्याबद्दल? तुला काय वाटत? विचारणार नाहीत काय? मग तू कायच सांगितलं सम्मा? मी घेतला आता सांभाळून, पण तुला काय झालंय? इला ये निला अम्मा। ये नाही तू रेवती, तुझा चेहरा तर उतरला एकदम। इला सरी देताने काही झालंय काय? तुझा चेहरा तर एकदम पांढरा पडलाय रेवती। आगे नेला अम्मा, हे जरा दमलेली असते ना, आराम केला तर बरं वाटेल। सरी आदर, पण एका आईला आपल्या मुलीचा चेहरा बघून लगेच कळत सगळं ठीक असतं की नाही। अरे तुझ्याबद्दल सांगायले मी, तुला म्हणलं होतं का नाही, आमचा अर्जुन आमच्या शब्दाबाहेर नाही। जे त्याला करायला सांगशील का नाही तेच तो करणार बघ। मी समजावलं पण कसला ऐकतोय दादा, याला फारच घाई, थांबतच नव्हता। आधीच लय लेट झालंय, आता अजून लेट करू नकासा। घरात समारंभ झाला पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या घरातलं शेवटचं लग्न आहे, तेव्हा सगळ्यांची हाऊस मौज मानपान नीट झाला पाहिजे। जावयाचा मान बीन नीट ठेवला गेला पाहिजे, कळलं ना आई? हा बर का मामा। अर्जुन भाऊजी असं पुतळ्यासारखं का उभं राहिलंय सा? अहो जावा आवरा, तुमच्या आणि मनीषाच्या लग्नाची सुपारी फोडायची आज। आम्ही सगळी म्हणजे सगळी तयारी करून ठेवल्या बघा, तुम्ही पटकन आंघोळीला जावा आणि तयार होऊन या। मी जबरदस्ती नाही करणार तुझ्यावर, तुला सांगावं वाटलं तर प्लीज मला सांग, तरी मी परत एकदा विचारते तुला। तुला काही सांगायचं असतं काय मला? फक्त अम्माच अशी असते जिला मी हे सगळं काही सांगू शकते, म्हणजे घडलं ते सांगू काय तिला, जे झालं ते नॉर्मलपणा नाही, ती समजून घेईल काय? पण अम्मा समजू शकते मला, माझ्या मनावर हे जे प्रेशर असतं ना ते आता सहन होत नाही मला, अम्माला सांगायलाच पाहिजे। अम्मा हा मला
काही सांगायचं नसतं मा, थोडी कॉफी पाहिजे होती, अरुण देशील काय? देते. पण मला एक सांगायचं असतं तुला. तुझे आप्पा तुझ्यासाठी एक स्थळ घेऊन आले होते सकाळी. तू तयार नाहीस असं सांगितल्यावर ते स्थळ परत गेलं. त्यावेळी तुझी बाजू मी सांभाळून घेतली आणि तुझ्या आप्पांची भांडले सुद्धा की असं अचानक स्थळ आणू नका म्हणून. पण आप्पा कुठे असतात? ते त्या स्थळाच्या मागे गेले. ते स्थळ परत यायला तयार झालं तर घेऊन येतो म्हणाले आणि रेवतीला तयार करून ठेवा म्हणून सांगून गेले. रेवती ते स्थळ परत यायला तयार झालं तर ठीक, पण तसं झालं नाही तर तुझ्या आप्पांना भयंकर राग येईल आणि तो सगळा राग तुझ्यावर निघेल. त्यासाठी तयार राहतो. आता तुझी स्पर्धा झाली, बक्षीस झालं, तुझं स्वप्न पूर्ण झालं, तुझं देवदर्शन पण झालं. आता लग्नाची बोलणी करायची वेळ आलेली असते. अरे मला तर दमच निघणार झालाय बघ. कधी एकदा कार्यक्रमाची सुपारी फुटते असं झालंय. मला तर तुझंच लग्न असं वाटलंय मामा. हा पण तशी जरा गडबडच झाली म्हणायची सगळी. हा पण काही हरकत नाही, गडबडीत पण चांगल्या गोष्टी होत्यात नाही काय. अरे जा की तू उभा गाव आवर जा, आम्ही वाट बघतो. जा घाबरले. आपलं लहानपणापासून बघत आलेलं स्वप्न आज पूर्ण होणार. कार्यक्रम झाला की आपण कायमचे एकमेकांच्या अगदी जवळ येणार बघ. काय त्यान तात्या, तात्या मी काय म्हणते, आजच करायला पाहिजे काय सगळं? अरे काय म्हणतो, तू एक काम कर, ये माझी शेजारी बस इकडे. एक मिनिट दादाजी, मी काय म्हणतोय की आजच करायला पाहिजे असं काय? अरे कुठली मी चांगली गोष्ट कधी तरी करावीच लागते की नाही? मग चांगली गोष्ट करायला येळ कशाला घालवायचा? बरोबर की नाही? बर का मंडळी ऐका समजे, आज थोड्या वेळाने इथे अर्जुन आणि मनीषाच्या लग्नाच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होणार आणि नंतर हे लग्न पक्क केलं जाणार आहे. तुमची पोती आहे ना, लाव लाव हलून. मामा काय आवडतो, एक नंबर फेटा बांधा आमच्या मामाला. प्रतापराव संध्या बापाच्या डोक्याला फेटा पाहिजे बरं का आपल्याला? एक बी माणूस सोडायचा नाही. विषय आहे का बाबाच लग्न माझ्या, हलक्यात घेत नसते मी हे बघा. हो जावई बापू, तुम्ही असे चेहरा टाकून का बसले? नाही तर काय करू, इथं मला कोणी फेटा बांधायला बोलू नाही. बोलवायला कशाला पाहिजे, आपलं घरचं कार्य आहे. वा पोटे बांधून घ्या फेटा. नाही पण तरी जावायचा काही मान मान असतो का? नाही अच्छा असं म्हणतं होय. प्रताप इथंच आहे माग. अरे फेटा बांधून घे, जाऊ ये, मान ठेवायला पाहिजे बाबा. दाजी चला या 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 या, नाराज कुठे होताय? चला नुसत आहे कसली. तू काय म्हणायचीस ग सारखी? सगळं ठरलेलं असते आज पटलं बघ मला. सगळं एकदम असं तुझ्या मनासारखं व्हायले रे. कॉंग्रॅच्युलेशन.
अहो वहिनी ही तर नुसती सुरुवात आहे. पुढे बघा की अजून काय काय होतंय ते. पुढे काय होणार? तू या घरात सून म्हणून येणार आहेस. मी एक गोष्ट लक्षात ठेव मनीषा, तू धाकटी सून म्हणून येणार आहेस. मी या वाड्याची थोरली सून आहे. अहो आम्ही कुठं नाही म्हटलं वहिनी, आपण मिळून मिसळून राहूया, वाटून खाऊयात की काय वाटतं? एक नंबर, अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. काय बी म्हणा, आज लई भारी दिसायलास बघ. तुझी दृष्टच काढायची असं वाटा लागले. अरे कल्लू उतर खाली, झालं उतर. काय झालं तात्या? एक काम कर, अर्जुनची तयारी कुठपर्यंत आली तर बघ, तयार करून घे पटकन. आज किती वर्षांनंतर या वाड्यामध्ये आनंदाचा क्षण येतोय. वाड्याला कुणाची इडापिडा लागली असेल तर ती टळून जाऊ दे. वाड्याला, वाड्यातल्या माणसांना, माझ्या लेकरा बारांना, जी आल्या गेल्याची, कुत्र्या मांजराची, भूताकेत्याची कुणाची बी नजर लागली असेल सगळी नजर उतरून जाऊ दे. चाललंय काय या घरात? काय लॉटरी बिटरी लागली की काय? का भिकेचे डोहाळे संपले तुमचे? अरे या 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 कोकणोर या. अरे तुम्ही आमचे खास भाडे करू. आज बर का आमच्या घरी अर्जुनच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही पटकन बदलून या कपडे आणि खाली या, गोड गोड खायचंय. आम्ही असं ऐकलं की तुमच्याकडे मी एक मंगल कार्य होणार आहे, पण त्याच्या आधी आम्ही आमच्याकडचं कार्य उरकून घेतो की नाही बघा. अर्जुनचं लग्न चांगली गोष्ट असते, पण तुम्ही तर त्याचा सुपारीचा कार्यक्रम करणार असता ना. त्या अर्जुन लफंग्याचं लग्न होण्याच्या आधी मी माझ्या मुलीचं लग्न करून टाकणार. ताज्या लक्षात ठेव. यातलं कोणतं शर्ट वापरणार असतस? आता तू सुरू नकोस उगाच. डोकं फिरलंय माझं इथं. तुझं डोकं फिरलं म्हणजे मला माझं डोकं शांत ठेवावं लागणार. अरे भावा, मला पटणं झालंय सगळं. काय चाललंय हे? मला नाही करायचं. जबरदस्ती आहे का काय? अरे मला पण काय समजत नसतं काय चाललेलं असतं ते. आणि तात्याने शब्द दिला म्हणजे त्यांच्या शब्दापुढं कोण जातं काय? बरोबर आहे, बरोबर आहे. पण अरे विषय लग्नाचा आहे, आयुष्याचा विषय आहे. कुणीतरी शब्द दिला आणि म्हटलं बस लग्नाला तर करायचं वय. नाही बघ, करायला बी काय हरकत नाही. हा पण आपलं ज्याच्यावर प्रेम आहे ते सोडून दुसऱ्यासंगड कसं लगीन करू मी? हे बघ अर्जुन, मला कळत असते तुझी अवस्था. अरे पण मनीषावर तुझं प्रेम नसतं आणि रेवत्या अक्का तुला आवडत असते. पण रेवत्या अक्काने तुला सांगितलेलं असतं काय तिचं तुझ्यावर प्रेम असतं म्हणून? तिनं तसं काय सांगितलं नसलं का? नाही तरी मला माहिती आहे तिला मी आवडतोय आणि मला खात्री आहे भावा. खात्री असते तुला? म्हणजे तुमच्यात तसं बोलणं झालेलं असतं काय? म्हणजे असं बसून काय बोलायला नाही आम्ही. पण आता कोल्हापूरला गेलो तू की नाही? मला जे जे काय वाटत होतं, माझ्या मनात जे जे काय होतं, सगळं बोलून मोकळा झालोय. अयो म्हणजे तू तिला डायरेक्ट विचारलंस काय? तुझ्या तिच्यावर प्रेम आहे डायरेक्ट सांगितलंस? होय, मी डायरेक्ट सगळं विचार मोकळा झालो. ए मग रेवत्या अक्का काय म्हणाली? वेळ पाहिजे म्हणाली. वेळ पाहिजे कोणाला? वेळ पाहिजे असतो कशासाठी? वेळ पाहिजे असतो? अरे तुझ्या लग्नाची तिकडे सुपारी फुटत असते, तिचं लग्न 4 दिवसावरती आलेलं असतं आणि कोणाला कशासाठी वेळ पाहिजे? म्हणून तर चिडचिडवायला लागले माझी. एक विषय संपल्याशिवाय दुसऱ्या विषयात कशा हात घालायचा? आता मला कळू दे की रेवतीचं वय आहे नाही आहे काहीतरी कळू दे की मग मी पुढची गोष्ट करतो. आणि मला खात्री आहे रेवतीचं वयच आहे, पण हे सगळं काय अचानक चाललंय की काय करू सांग आता तू? थांब तू शांत हो अर्जुन, तू रेवत्या अक्काशी बोलून घे. ह्या सगळ्या गोतावळ्यात तिच्या संगड बोलणं सोपं आहे काय? हा आणि बोलून बोलून काय बोलणार आहे मी? उत्तर दे म्हणून सारखं जबरदस्ती करू शकत नाही. आता तिला वेळ पाहिजे तर पाहिजेच की. हे सगळं बघून तिला काय वाटलं असेल कोणास ठाऊक. या सगळ्यात एक गोष्ट झालेली असते. काय? सगळ्याचा सत्यानाश झालेला असतो. आता काय करायचं सांग. हे बघ, थिअरीची वेळ गेली. आता ऍक्शन घ्यायची वेळ आली.
भयभीत करून हे सगळं थांबवलं पाहिजे सगळ्यात पहिलं. दुसरं म्हणजे रेवतीला समजायला पाहिजे आताच्या आता ताबडतोब अर्जुन मध्ये 0 मिनिटात व्हायला पाहिजे सगळं. हे सगळं तुला सोपं वाटतं का अर्जुन? प्रेमात काय सोपं आणि काय अवघड. भावा काय तू एक काम कर, तू इथला किल्ला लढू, मी रेवती संगत बोलून येतो. अरे लोकांनी विचारलं तर मी काय सांगायचं? गड्डीव की मग मित्रासाठी एवढं बी करता येत नाही तुला. काय चाललंय काय असत हे सगळं आयुष्यात? एवढ्या सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट घडतील असं कधीच वाटलं नव्हतं. आज थोड्या वेळाने इथे अर्जुन आणि मनीषाच्या लग्नाच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि ते झालं या दोघांचं लगीन एकदम पक्क. गळ्यात तुझ्या डोरलं माझ्या नावाचं बांधशील का? रांगडे पाटलांच्या सातबाऱ्यावर नाव तुझं लावशील का? नानू ने नानू प्रीती सुत्ते. काय खरं असत काय खोट असत यांचा अर्थ अगता येईल. विचार करायला मेंदूला जरा पण वेळ मिळत नसतो. माझं मन मला एक सांगत असत तर मेंदू एक सांगत असतो आणि समोर तर काहीतरी वेगळंच दिसत असत. आता करायचं तरी काय असत? मी अर्जुन तू इथे काय करत असतो? खाली तुझ्या लग्नाचा कार्यक्रम चालू असतो, तू इथे काय करतो? तुझ्या संगत लय अर्जंट मध्ये बोलायचं. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नसतं आणि तू इथून जा अर्जुन. जर तुला इथे कोणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. काय प्रॉब्लेम होत नसतो, झालं तर होते. हे बघ मी जो फेस करायला लागलो तो प्रॉब्लेम लई मोठा रे होती. अर्जुन तुझं वेगळ्या मुलीशी लग्न ठरलेलं असतं आणि आता तू एका वेगळ्या मुलीच्या खोलीत असतोस. तेच बोलायचं तुझ्या संगत रे होती. खाली जो काही कार्यक्रम चाललाय की नाही त्याच्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. तू आणि मी आपण दोघंच गेलो की बाहेर आले आले बघतोय तो हे सगळं चाललंय. बघ हे लग्न ही सुपारी याच्याबद्दल मला काहीच माहित नाही. अरे मला एकच गोष्ट माहिती आहे, असं तुझ्या प्रेम. आणि मला फक्त तुझ्याशी लग्न करायचंय. मग खाली जे चाललेलं असतं ते काय असतं अर्जुन? अजून थोड्याच वेळात तुझं आणि मनीषाचं लग्न ठरणार असतं. ते मी काहीच होऊ देणार नाही. मी सगळं थांबवणार आहे. बघ रेवती मी इथं नुसतं हे सांगायला आलोय. तुझा जो काही निर्णय असणार आहे का नाही तो सगळ्या खालच्या तमाशावरून ठरवू नकोस. हा सगळ्याचा तुझ्या निर्णयावर काय बी परिणाम नाही झाला पाहिजे रेवती. तुझ्या मनात माझ्याबद्दल काय हे स्वतःला विचार आणि जे उत्तर येईल की नाही ते मला दे. हे बघ उत्तर काय बी असू दे पण निर्णय तुझा स्वतःचा असला पाहिजे. एकदा तुझं उत्तर कळलं की नाही मग मी सगळ्या जगाशी लढायला तयार आहे. बर समज अर्जुन मी तुझ्या प्रेमाला होकार दिला हा, पण हे माझ्या अप्पांना आणि तुझ्या तात्यांना चालणार असतं काय? ते दोघं एकमेकांचं तोंड बघत नसतात. या घरात आल्यापासून फक्त वाद होत असतात, भांडणं होत असतात. तू मराठी असतोस नानू कन्नडी गा. माझ्या अप्पांना मराठी लोकांचा राग असतो अर्जुन. तुझ्याबद्दल त्यांचं चांगलं मत नसतं. मी तुझ्याशी बोललेलं त्यांना चालत नसतं, तुझ्या बरोबरची मैत्री चालत नसते. लग्न खूप चांगली गोष्ट राहिली असते. बर माझं सोड, माझं सगळं बाजूला राहू देत. तुझ्या तात्यांना हे सगळं चालणार असतं काय? त्यांच्या मराठी स्वाभिमानाला एक कन्नड मुलगी सून म्हणून चालणार असते काय? ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार तू कर अर्जुन. दरवाजा उघड अर्जुन.
तू इथून जा आता. अप्पा नाही बघितलं तर प्रॉब्लेम होईल. तू जा. रेवती, अप्पा बाहेर वाट बघत असतात, बेगा बागेत ये की.